प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढणारे स्वराज्य रोखण्यासाठी व छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी अली आदिलशहा दुसरा व त्याची आई बडी बेगम उलिया जनावा ताज सुलताना यांनी दरबारातील सरदारांना आव्हान दिलं. आदिलशहाचा मातब्बर सरदार अफजल खान यांनी हसत हसत आणि मोठ्या आत्मविश्वासाने ही जबाबदारी आपल्या शिरावर घेतली होती. अफजल खान म्हणजे स्वराज्यावर आलेलं सर्वात मोठं संकट होतं, कारण ज्या अफजल खानाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्येष्ठ बंधूंना संभाजीराजांना कपट्याने मारले, त्याच खुनशी राजकारणाचा भाग म्हणून शहाजीराजे यांना अटक झाली, तो अफजल खान स्वराज्यावर चालून आला होता. एका मोठ्या फौजेचा तो अधिकारी होता, यात त्याची ताकद किती आहे हे दिसून येतं. राजकीय बुद्धिमत्तेचा वापर करून त्याने शहाजीराजांना अटक घडवली आणि शिवरायांचे थोरले बंधू संभाजीराजे यांची हत्या केली, यात तो किती क्रूर होता हे दिसून येतं. शाही फरमाने आणि मोठी फौज घेऊन अफजल खान विजापूरहून निघण्याची तयारी सुरू केली. खान मोहिमेवर निघताना त्याच्या गुरुकडे कौल मागण्यासाठी गेला असता गुरुकडून, या स्वारीत तुला फार मोठे अपयश येणार असून तुझ्या जीविताला धोका पोहोचेल असे भाकीत वर्तवले. पण खानाला आपल्या कर्तबगारीवर जरा जास्तच विश्वास होता, म्हणून खानाने आपला बेत रद्द न करता मोहिमेवर जाण्याचे निश्चित केले. त्यात भरीसभर म्हणजे विजापूरहून स्वराज्यात येताना त्याच्या सैन्य दलातील निशाणीचा हत्ती म्हणजे डालगज फत्ते लष्कर हा अचानकपणे मरण पावला. गुरुनं केलेलं भागीत आणि ढाल गजाच्या प्रकरणामुळे खानाच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकायला लागली. जर गुरूंचं भागीत खरं ठरलं तर आपल्या माघारी आपल्या 64 बायकांचे काय होईल हा प्रश्न उभा राहिला. हा गुंता त्याने आपल्या क्रूर खुनशी वृत्तीने संपवून टाकला. विजापूर शहरापासून जवळ असलेल्या सुरंग बावडी नावाची एक विहीर होती, त्या विहिरीत त्याने त्याच्या बायकांना बुडवून मारलं आणि त्याच्या जवळच असलेल्या कबरींमध्ये दफन करून टाकले. तिथे एकूण 64 कबरी असल्या तरी विजापूरमधला हा भाग आजही 60 कबरिया या नावाने ओळखला जातो. आजही अफजल खानाच्या या बायकांच्या कबरी कर्नाटकमधल्या विजापूर जवळील 60 कबर नावाच्या गावात अस्तित्वात आहेत. एकाच चबुतऱ्यावर 64 समाध्या पाहताना भीतीने गाळण उडते. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणी तसेच नातेवाईकांबरोबर नक्की शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.